औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा निकट असलेल्या शेतात सुमारे 15 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी लावलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. अजिंठा पोलिसांनी कन्नड तालुक्यातून चोरीला गेलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली हस्तगत करत भोकरदन चिकलठाणा आणि कन्नड येथून 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अजिंठा येथील शरीफ खा कासम खान यांच्या मालकीचे असलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली औरंगाबाद जळगाव महामार्गाजवळ बाघूर नदीच्या काठावरती विनोद झलवार यांच्या शेतातील वाड्यासमोर 28 डिसेंबरच्या रात्री लावून गेले होते. सकाळी परत आल्यावर त्यांना ते ट्रॅक्टर आणि ट्रॉली दिसून आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली होती. चोरलेले ट्रॅक्टर आणि ट्रॉली कन्नड तालुक्यातील एका गावात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण, भागवत शेळके, संदीप कोथळकर यांच्या पथकाला कन्नड तालुक्यातील कोळंबी येथे अजिंठा येथून चोरलेली ट्रॅक्टर आणि ट्रॉली आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता भोकरदन तालुक्यातील राहुल रामचंद्र आक्षे, चिकलठाणा येथील रवी बबन आक्षे यांनी अजिंठा येथून चोरून ते कन्नड तालुक्यातील कोळंबी येथील रामेश्वर बाळासाहेब खडिरे यांना विकले होते. पोलिसांनी तिघांना मुद्देमालासह अटक करून सिल्लोड न्यायालयासमोर उभा केले असता न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडलंय. गजानन गुप्ता, MCN News, अजिंठा.